बघा आपल्याला पुण्याला जायचं 106 किलोमीटर आहे. 106 किलोमीटर आपण ह्याच रस्त्याने गाठणार आहे. स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे OMD Blogs 48 वन मोर डेस्टिनेशन. तुम्ही इंट्रो मध्ये बघितलं असेल आपण कुठे चाललोय, तर डायरेक्ट आपण राईड मोड वर भेटूया. आणि रेडी आहे, हेल्मेट तर रेडी, आता डायरेक्ट आपल्या गाडीवर भेटूया. लेट्स गो. नमस्ते मित्रांनो, तर आता आपण चाललो आपल्या अजून डेस्टिनेशन वर. आता पुढे कंटिन्यू करूया. डायरेक्ट मी मोबाईल माउंट करतो हेल्मेटला, मग त्याच्यावर आपण भेटू. पोहोचलो आता पेट्रोल पंप वर. गर्दी खूप आहे आणि ट्रॅफिक पण खूप आहे रस्त्याला. 1200 का डालो चाचा, चेहरा दिखा. मित्रांनो, आता पेट्रोल भरून झाला आपला. बघू शकता ट्रॅफिक फुल झाले. आता फक्त एकाच ट्रॉफिक क्रॉस करायचं आपल्याला. एकदा काय ट्रॉफिक क्रॉस केला आपली गाडी पळायला रेडी. धनधन पळत जायचं आपण. चला मी हा ट्रॉफिक क्रॉस करून पुढे भेटतो तुम्हाला हायवेवर. आपण आपल्याला पुण्याला जायचं 106 किलोमीटर आहे. 106 किलोमीटर आपण ह्याच रस्त्याने गाठणार आहे. तर आपण डायरेक्ट राईड मोडवर भेटूया. राईड मोडवर आता आपला पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे. तर लास्टपर्यंत बघत राहा. आपण तिकडे जाऊन काय धमाल करणार आहे आणि काय मजा करणार आहे. आणि लोणावळ्या घाटातनं जाणार आहे, तर आपल्याला चांगले चांगले पॉईंट पण भेटतील आणि व्ह्यू पण भेटतील बघायला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो, आता निघूया. बघू शकता मस्त रस्ता आहे. पाठी बघा, मिरर मध्ये बघा तुम्ही. आयुष्यात अशी मजा नाही केली ना, तर कायच नाही केलं भावांनो. सुट्टी भेटो या ना भेटो, निघायचं आणि सुटायचं. काय सुटायचं आणि सुटायचं, हेच तर आयुष्य यार. आयुष्य किती दिवस कमवणार आपण? पैसे आयुष्यभर कमवायचं आपण. पण हे सुख लई कमी भेटत. मित्रांनो, आता आपल्याला घाट चालू झालाय. बघू शकता व्ह्यू बघा फक्त तुम्ही इकडचे. हा लोणावळ्याचा घाट लागला आपल्याला. बघू शकता आता अजून वर चढायचं आपल्याला. इकडे एक मंदिर आहे, इकडे पाया पडून जाऊया आपण. काय कुठल्या पण घाट चढताना एक मंदिर लागतच लागत. बघू शकता दगडाच्या आत मूर्ती कोरली गेली. कोरली नाही म्हणजे दगडाच्या आतच जोळ निघाले त्या मूर्तीला. तर पाया पडूया.
तर पुढे जाऊया. कधी पण लक्षात ठेवा, घाटातनं जात असताना अशा मंदिराच्या इकडे किमान 2 मिनिटं तरी थांबून पाया पडायचे असतात. मित्रांनो, हा पुणा एक्सप्रेस हायवे बघू शकता. इकडे बाईक अलाउड नाही ना, तर तो पण दाखवला असता तुम्हाला. बाकी इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, काय मस्त व्ह्यू आहे. चला अजून पुढे जाऊया. थोडा चांगला हायवे असून 50 ची स्पीड ठेवायला सांगतात तुम्ही. काय आहे, मजा नाही आता आपल्याला. तसं पण स्लोच चालायचं आता. मला वाटतं लोणावळा येणार आहे कदाचित. पर्यंत तुम्ही मस्त मजा करा व्हिडिओ मध्ये. असेच लास्ट पर्यंत बघा. कुठलं तरी गाव आहे इकडं. वर मंदिर पण आहे हनुमानाच. आणि हा बघा मस्त पैकी टनल आलाय मित्रांनो. कम टू लोणावळा मित्रांनो. हे बघा थांबलो आता जरा, जरा चार्ज होतोय. थोडा चार्ज होतोय, थकलोय. आणि हे बघा मंगलना आणि चिक्कीवाल्याच्या इकडे थांबलोय. जरा चष्मा पण चेंज केला. चष्मा ॲक्च्युली ब्लॉग चालू करतो, व्हिडिओ काढताना पडून गेला. आता पुढे कंटिन्यू करतो, भेटू पुढे. तुम्ही तोपर्यंत व्हिडिओमध्ये असेच राहा. लाईक करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघा. अजून आपल्याला पुण्याला पोचायचं आहे, पुण्याला जाऊन तिकडे दर्शन पण घ्यायचं आहे. व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आता पोचलो आपण पुण्याला. तुम्ही बघू शकता गंगेचं ढाकळे मंदिर आहे. आजपर्यंत कॅमेरा अलाउड नाही, दर्शन घेऊन लगेच येतो आणि आता फोटो पाठवतो. कुठून जायचं? होऊ शकता का डेकोरेशन करून ठेवलं? किती मस्त मस्त फुलं लावले. आता आतमध्ये चाललो आपण. होऊ शकता आज गर्दी पण कमी आहे. अरे चप्पल काढायचा भाई. पुढे दर्शन करून मग मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट. दर्शन झालं, आता आपल्या बाबांचं दर्शन घ्यायला चाललो आम्ही. बघू शकता साईनगरी. दर्शन घेऊन मित्रांनो थोडी गपलत झाली. साईबाबांचं नाही तर ते समर्थांचं मंदिर होतं. आणि हा आपल्याला ओढून ओढून सांगितलं. साईबाबांचं मंदिर आहे. समर्थांचं दर्शन घेतलं, आता बाहेर चाललोय. बघू शकता मंदिर खूप सुंदर आहे. व्यवस्था पण खूप चांगली ठेवली आहे लोकांनी. आणि दर्शन 5 मिनिटात झालं आहे आपलं. आता आपली बुटं घेऊया इकडनं आणि निघूया. आले गणपती बाप्पाचा फोटो नाही दाखवू शकलो कारण की तिकडे कॅमेरा अलाउड नाही. समर्थांचं पण दर्शन झालं दाखवलं तुम्हाला. आता निघतो आम्ही इकडनं. हा बघू शकता पूर्ण बाजारपेठ आहे. पूर्ण मोठा बाजारपेठ आहे आणि बाजारपेठाच्या मधोमधच ते गणपतीचं मंदिर आहे. काय थांबला. आता आपली पार्किंग वरनं गाडी काढूया. इकडे पार्किंग ट्रेन पार्क पण आहे. इकडे पेन पार्क आहे. आपली गाडी पण लावली इकडं मस्त पैकी. आता निघालो, निघतोच आहे. आधारा पैसे देऊन निघतो आणि पुढे भेटू राईड मोडवर भेटू.
कंटिन्यू करूया. याच कारणामुळे सांगतो, इथं कुठे आला तर बाहेर गाडी लावू नका, पी एन पार्क मध्ये राहा. हे डायरेक्ट उचलून घरी घेऊन जातात, देत पण नाही. मित्रांनो, निघाल्यापासून आता नाश्ता करायला थांबलो आम्ही वडापाव खायला. बघू शकता दादा मस्त गरम गरम वडापाव बनवतो तिकडे. आणि हा माझा मित्र हसतो इकडे बसून. हा, दात दाखवतोय, डुप्लिकेट दात दाखवतो तिथे. आणि हा आपला शनिवार वाडा इकडे बघू शकता. थांबा एक सेकंड, दाखवतो आपला शनिवार वाडा आहे. शनिवार वाडा आहे. मला त्याची हिस्ट्री नाही माहिती ॲक्च्युली. तुम्ही हिस्ट्री काय माहिती असेल तर मला नक्कीच सांग. नमस्ते मित्रांनो, आता पुणा क्रॉस केलं आहे. पुण्यामध्ये एवढी ट्रॉफिक होती ना, दाखवताना आलं मला तुम्हाला. पण इकडची सिस्टम लय भारी होती. किट रस्ते होते आणि बससाठी सेपरेट रस्ता होता. अशा मुंबईमध्ये असलं तर किती छान होतं. ॲम्ब्युलन्ससाठी वेगळा रस्ता होता. आता इकडनं पुढे जायचं आपल्याला. आता इकडनं कार्ले डोंगर येईल, एकविरायचं. ते आपल्याला करता आलं तर आपण तिकडे पण जाऊ. जेवायला थांबलो मी कार्ला हॉटेलला, एकविरायच्या इकडं. ॲक्च्युली मिसळ खायला आलेलो पण मिसळ आम्हाला भेटलीच नाही, आमच्या नशिबातच नाही. 7 वाजता बंद होऊन जाते मिसळ. तुम्ही कधी पण पुण्याला ट्रिप केलात तर लोणावळ्याची मिसळ खायची म्हणजे खायची. लय मस्त असते. फुल तर्रीवाली खायची, एकदम तिखट. पुण्याला आलात आणि लोणावळ्याची मिसळ नाही खाल्लात तर काय नाही, आमच्या नशिबात नाही. बघू पुढे भेटते की नाही, तोपर्यंत जेवतो. मग ब्लॉगची एंडिंग पण करायची आहे मला. चला भेटू ते. मित्रांनो, आता जेवण झालं आहे. हा टोल प्लॉटला आहे, माहिती नाही. क्रॉस केला आता जस्ट. आता व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर फॉलो करा माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे OMD ब्लॉग 48 1 मोर डेस्टिनेशन. परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.